कलांमध्ये मनसेचे महाआरती आणि हनुमान चालीसा पठण, यावेळी जय श्रीराम जय हनुमानाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई आणि ठाण्यात झालेल्या सभांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली. ठाण्यात झालेल्या सभेमध्ये त्यांनी येत्या 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचे अल्टिमेटम दिले, तसेच हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून कल्याणात मनसेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी जय श्रीराम जय हनुमानाची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तर राज्य सरकारने 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरल्यास आम्ही मशिदी बाहेर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करू, सरकारने विसरू नये की टायगर अभी जिंदा है, अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी व्यक्त केली आहे. सन्माननीय राज साहेबांची जी ठाण्याला उत्तर सभा झाली, त्या उत्तर सभेमध्ये चाबूक सभा होती की प्रत्येकाला साहेबांनी उत्तर दिलेले चापकाने फोडलेले ते, पण साहेबांनी राज्य शासन आणि गृह खात्याला अल्टिमेट दिलेलं आहे 3 तारखेपर्यंत जर मस्जिदीवरचे अनधिकृत भोंगे उतरले नाही तर हनुमान चालीसा प्रत्येक मस्जिदीसमोर दुपटेने बाजू. त्याच्या पलीकडे सांगायचं झालं तर जर ह्या राज्यसभेला राज्य सरकारला आणि गृहमंत्र्याला हे जर कायद्याचे उल्लंघन करत असतील, यांना अटक देत नसतील, तर एक दिवस फक्त कायदा हातात मनसेच्या हातात देवा. आपल्याला धावते हंगामा तर होणारच, क्योंकि टाइगर अभी जिंदा आहे. जय श्रीराम. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.